सुमारे पाच दशकांपूर्वी काँग्रेसनं सत्ता वाचवण्यासाठी देशात आणीबाणी घोषित करून लोकशाहीवर कलंक लावला असं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये लागू करण्यात आलेल्या एकवीस महिन्यांच्या आणीबाणीच्या काळात जनजागृती करण्याच्या भाजपाच्या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा आरंभ आज नवी दिल्लीत झाला त्यावेळी चा ते बोलत होते आणीबाणीच्या एकोणीस महिन्यांच्या काळात संविधानानं नागरिकांना दिलेले सर्व अधिकार पायदळीत उडवण्यात आले होते असं त्यांनी सांगितलं देशाला वाचवण्यासाठी जनसंघाचे लोक नेहमीच पुढे आले या आणीबाणीच्या काळात सुमारे दीड लाख लोकांना अटक करण्यात आली होती तर त्यातील पन्नास हजाराहून अधिक लोक जनसंघाचं असल्याचे नड्डा म्हणाले त्यावेळी लोकशाहीच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या लोकांमुळेच आज लोकशाही मजबूत उभी असल्याचं ते म्हणाले या कार्यक्रमात भाजपा नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते